बालदोस्तांनो सुप्रभात। आजच्या तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभा माते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना, खूप खूप सहर्ष स्वागत करतो। बालदोस्तांनो, आपण सरळ व्याज या प्रकरणावरती आधारित काही उदाहरणं जी परीक्षेला यापूर्वी नवोदयाच्या परीक्षेला आलेली आहेत त्यांचा अभ्यास करत आहोत। तर आजही आपण नियमितप्रमाणे करताना अभ्यास करायलाच पाहिजे। आपल्या सेगमेंटच्या सेगमेंटनुसार आपण आजही पाच उदाहरणं समजावून घेणार आहोत। या ठिकाणी 2014 साली परीक्षेला आलेलं उदाहरण आज सर्वप्रथम आपण घेत आहोत। तर 2014 साल होतं तेव्हा जवाहर नवोदय विद्यालयाला हा प्रश्न विचारलेला होता। तो प्रश्न मी बोलवतो, एका माणसाने दोन वर्षाकरिता दर साल 9% दराने सरळ व्याजाने 3000 रुपये उसने घेतले। दोन वर्षानंतर त्याने परत फेडीपोटी 3000 आणि एक टेबल दिले। पैसे इंटरेस्टिंग गणिती टेबल दिले, तर त्या टेबलाची किंमत किती आहे? तर मग बालदोस्तांनो, एकदा आपण व्यवस्थित गणित वाचून घेतलं की तात्काळ या गणिताचं उत्तर आपल्याला सुचेल। गणित एकदा वाचून घेऊया, जरासं इंटरेस्टिंग घेऊ। बऱ्याचदा असं होतं, पैसे देताना समजा मुद्दल आहे जमा झालेलं, परंतु व्याज द्यायला मग काही नाही, मग ते घेऊन जा, मग आमची मोटरसायकल न्या, प्लॉट घ्या, घर घ्या, अशा पद्धतीने व्यवहारात आपण बघतो की काही कानावर कधी कसं आला असेल। इथं त्या ग्रस्तांनी काय केलं, त्या ज्याच्याकडून घेतलं त्याला टेबलच घेऊन जाय म्हणलं, व्याजच नाही माझं। पण टेबलाची किंमत किती? 2 वर्षाकरता दर साल 9% दराने सरळ व्याज 3000 रुपये उसने घेतले। 2 वर्षानंतर त्याने परतफेडीचे 3000 म्हणजे मुद्दल 3000 आणि एक टेबल वापस दिलं, तर टेबलाची किंमत किती? आता आपल्याला माहिती रक्कम म्हणजे काय असते, मुद्दल अधिक सरळ व्याज। म्हणजे या गणितामध्ये काय सिंपल आहे, आपल्याला काय काढायचे, सरळ व्याज। जे सरळ व्याज येईल तीच काय असेल, टेबलाची किंमत असेल, मेंटॉस खायची, एकदम इझी, काहीही या गणितामध्ये अवघड नाही। नेहमीप्रमाणेच आपण मांडणी करून घेऊया। 2 वर्षाकरता म्हणजे क बरोबर किती दिलेलं आहे, 2 वर्ष, 9% दराने द बरोबर किती दिलेलं आहे, 9% आणि मुद्दल बरोबर किती दिलेलं आहे, 3000, सिंपल। आणि म्हणून स म्हणजेच टेबलची किंमत, मुद्दल गुणिले दर गुणिले क, मोदक मोदक लक्षात ठेवायचं, खायचं बरोबर लक्षात, मुद्दल किती 3000 गुणिले 2 वर्ष गुणिले 9% दर भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, मग 30 × 60 गुणिले 9 × 9 = 54 म्हणजे 540 रुपये त्या टेबलची काय असणार आहे, किंमत असणार आहे, एकदम इझी, काहीही अवघड नाही।
कारण रक्कम बरोबर जर सूत्र तुमच्या लक्षात राहिले की रक्कम बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज, आणि म्हणून मग पक्क लक्षात ठेवायचं की या गणितामध्ये आपल्याला सरळ व्याज म्हणजे टेबलची किंमत आहे. कारण व्याजाच्या रकमेमध्ये तुम्हाला सांगतो घेऊन जा टेबल पाच, बरा दिलदार माणूस असेल. तर बघून घ्या एकदा कॅल्क्युलेशन्स वगैरे कशा पद्धतीने करायचे ते. तर आता बालदोस्तांनो दुसरा प्रश्न आपण घेणार आहोत 2017 सालचा. चला सर्वांचं लिहून झालं असेल. सालचा जो प्रश्न आहे बघूया काय म्हणतो प्रश्न तो. दोन हजार सतरा सालचा प्रश्न. अच्छा आपल्या ताशिका मालिकेतील दुसरा प्रश्न 2017 साली परीक्षेला विचारलेला प्रश्न या पद्धतीने. दर साल म्हणजे दशादशी 10% दराच्या सरळ व्याजाने एखादी रक्कम किती काळात तिच्या दुप्पट क्वेश्चन. तर अशा प्रश्नामध्ये बालदोस्तानं पक्क लक्षात ठेवायचं की दाम दुप्पट होणे याचाच अर्थ सरळ व्याज आणि मुद्दल सारखा असतो. तेव्हाच ती रक्कम काय होणार आहे, दाम दुप्पट होणार. रक्कम बरोबर काय, मुद्दल अधिक सरळ व्याज. मुद्दला इतकंच व्याज होणं म्हणजे दाम दुप्पट. मुद्दल 100 रुपये असणे, व्याज 100 रुपये झालं म्हणजे काय झालं, दाम दुप्पट झालं. आपल्याला कालावधी काढायचा आहे आणि म्हणून मुद्दल आणि सरळ व्याज सारखं असतं. दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दल बरोबर काय असतं, सरळ व्याज बरोबर. आपण या ठिकाणी गृहीत धरूया एक्स, आणि म्हणून सरळ व्याज बरोबर काय आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. आता या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे, कालावधी काढायचा आहे, एकदम इझी, काही टेन्शन नाही. हे तर लक्षात आलं, दाम दुप्पट होणे म्हणजेच काय होणे, मुद्दला इतकंच व्याज होणं. मुद्दल घेतले 100 रुपये, व्याज लागले 100 रुपये, आपण तो दाम दुप्पट झाले आहे की नाही. आणि म्हणून सरळ व्याज एक्स आहे, मुद्दल सुद्धा एक्स आहे, गुणिले दर दिला आहे 10, कालावधी क काढायचा आहे, भागिले किती 100 आहे. मग तिरपा गुणाकार केला, 100 गुणिले एक्स बरोबर एक्स गुणिले 10 गुणिले कालावधी क. आणि म्हणून 100 गुणिले एक्स भागिले एक्स बरोबर 10 गुणिले क. एक्स एक्स केले, 100 बरोबर 10 गुणिले क. आणि म्हणून 100 भागिले 10 बरोबर काय येईल, क. 0 0 गेला, क बरोबर किती, 10. आणि म्हणून 10 वर्षामध्ये दाम दुप्पट होतील. 10% 100 रुपयावर आपण गृहित धरले, समजा 10 रुपये वार्षिक व्याज दर साल सांगितलंय, आणि म्हणून 10 वर्ष लागणार ते 10 वर्ष ते दाम दुप्पट होईल म्हणजे मुद्दला इतकंच व्याज होणे म्हणजे दाम दुप्पट. एकदम इझी स्टेप्स आहेत, नीट बघून घ्या, ट्रिक काय वापरली ती समजावून घ्या. असे प्रश्न फसवे राहतात, परीक्षेमध्ये जास्त वेळ काढतात. आपण बरोबर याच्यामध्ये तो हे दिलेलंच नाही, ते दिलेलंच नाही, काय दिलेलं आहे ते नीट बघायचं. एकदा की ते समजलं रे समजलं की गणित एकदम सोपं होत. आणि हे तर मी वारंवार प्रत्येक सांगतो की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला गणिताचा कधी साध्य होणार आहे,
गणित हा सर्वांचा विषय आहे. मी 30 वर्ष झाले मी गणित शिकवतोय. बालावस्थेतून जितका जास्त सराव केला, सराव करणे म्हणजे काय करणं, एक तर आपण सोडवलेले गणित दर 15 दिवसानंतर पुन्हा म्हणजे दररोज अभ्यास करणे, म्हणजे ठराविक गणितांची रिव्हिजन करणे. एक तास रिव्हिजनसाठी दिला, माग सोडवलेले गणित पुन्हा सोडवत जायचे, त्याला म्हणतात अभ्यास. असाध्य ते साध्य करणे अभ्यास, किंवा करणे सायास अभ्यास तो कामने. तशा पद्धतीने आपण तीच गणित वारंवार सोडवायचे, एक तास त्याचसाठी आणि एक तास नवीन गणितासाठी. असं कॉम्बिनेशन जर ठेवलं तुम्ही तर तुमचा अभ्यास उत्तरोत्तर चांगला होईल आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्येही चांगलं यश मिळेल. असं एक सोपी ट्रिक यामध्ये आहे की तुम्ही अवलंबा, या ठिकाणी दामदुप्पट या शब्दाचा अर्थ असतो. बुद्धाला इतकेच व्याज होणे म्हणजे दामदुप्पट होणे. बुद्धला सरळ व्याज सारखे दिले त्या अर्थाने सिलेक्ट धरला आणि मग सूत्र सरळ व्याज बरोबर मुदक, मुदल दर कालावधी गुणाकार भागिले 100, मग किमती ठेवून दिल्या, तिरपा गुणाकार केला, छेदातले 100 इकडे अंशामध्ये आल्यामुळे गुणाकारात गेले, इकडे गुणाकार आहे आता गुणाकारातले इथले एक्स छेदामध्ये आले, एक्स एक्स दोन्ही टाकून गेले, शिल्लक आले 100 बरोबर 10 क, गुणाकारातले 10 भागाकारात आले आणि मग कालावधी किती आला, 10 म्हणजे 10 वर्ष. तर सर्वांना हे गणित समजलेलं असेल. असं गणित बऱ्याचदा विचारलं जातं, दामदुप्पट होणे, तिप्पट होणे, या पद्धतीने चौपट होणे, असं जर विचारलेलं असेल तर ही टेक्निक त्या ठिकाणी तुम्ही वापरायचं. तर ज्या तिप्पट असेल 3 गुणाकार करायचा, चौपट असेल 4 गुणाकार करायचा आहे, 5 असेल तर 5 पट म्हणजे गुणाकार असतो. आणि तशा पद्धतीने मांडणी करून घेतली, तुमचं उत्तर बिलकुल चुकणार नाही. सराव करा, घरी चांगलं समजावून घ्या, सातत्य राहू द्या अभ्यासामध्ये. परीक्षा कधी होईल ती परीक्षेच्या वेळेवरती होईलच, आपण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे. नसता मग बैल गेला आणि झोपा केला असं नाही, किंवा ताण लागल्यावर वीर खोदायला लागलो, असा प्रकार बिलकुल अभ्यासाच्या बाबतीमध्ये स्पर्धेच्या बाबतीमध्ये जमत नाही. ह्या जीवनातली तुम्ही पहिली स्पर्धा परीक्षा यावर्षी देत आहात आणि ती एकदा जर तुम्ही उत्तीर्ण झाले तर येणाऱ्या काळामध्ये जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्ही चांगल्या रीतीने उत्तीर्ण होतात अशी मी आशा करतो. आणि आता तिसरं गणित तुम्हाला या ठिकाणी देतो. तिसरं गणित आहे विशाखाने विशाखाने सुनीता कडून विशाखाने सुनीता कडून ₹500 पाच वर्षांसाठी शेकडा आठ दराने आता व्याज किती द्यावं लागल हे पाहत असताना मग सरळ सरळ सोपा प्रश्न ह्या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. विशाखाला किती सरळ व्याज द्यावं लागेल सुनीताला ते आपल्याला बघायचं. मुद्दल किती दिलेलं आहे 500. त्यानंतर दर किती आहे 8 आणि कालावधी किती आहे 5 वर्ष. तर एकदा का तुमचा सराव झाला तर अशी उदाहरणं तुम्ही तोंडी सुद्धा सोडू शकता. बघा सरळ व्याज बरोबर काय, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 बरोबर मुद्दल किती 500 गुणिले दर किती 8 कालावधी किती 5
भागिले 100, दोन शून्य गेले, हे दोन शून्य गेले, एकदम इजी, काही ताण नाही, बिलकुल टेन्शन नाही त्याच्यामध्ये। मग पाच पाच 25, 8, 2 किती रुपये तिला व्याज द्यावा लागेल, तर 200 रुपये व्याज द्यावा लागेल। तर हे तुम्ही ज्यावेळेस सराव केला तर तुम्हाला हे उदाहरण तोंडी सुद्धा सोडवता येईल। तर अतिशय सोपं आहे, पुन्हा रिपीट समजावून द्यायची मला वाटतं काही आवश्यकता नाही आहे। आता वळूया आपण आजच्या चौथ्या गणिताकडे। काय म्हणताय चौथं गणित ते बघूया। चौथ्या गणितामध्ये भोजराजने, गणित क्रमांक 4, भोजराजने 10 10 10 दराने, 10 10 10 दराने ₹3,000 दोन वर्षांसाठी पतपेढीत, ज्याला सोसायटी म्हणतात, पतपेढीत ठेवले तर त्याला 2 वर्षानंतर किती रक्कम मिळेल, 2 वर्षानंतर किती रक्कम मिळेल। इथं रक्कम काढायची आहे म्हणजे सरळ व्याज अधिक मुद्दल, मुद्दल दिलं आहे आपल्याला 3,000, असं वाचता वाचताच आपल्या लक्षात घ्यायचं। बघूया नेहमीप्रमाणेच याही गणितात सुरुवातीत दिलेलं आहे, दर 10 रुपये आहे, म्हणजे 10% थोडक्यात 10 10 म्हणजे मुद्दल आहे 3,000 आणि कालावधी आहे 2 वर्ष। आणि म्हणून मग इथं सरळ व्याजच आपल्याला विचार, म्हणजे बुद्ध रक्कम काढण्यासाठी सरळ व्याज काढायचं आहे, म्हणून सरळ व्याज बरोबर आता सूत्र तुम्हाला माहिती, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 डायरेक्ट येतो। मुद्दल आहे 3,000 गुणिले दर 10 गुणिले कालावधी 2 भागिले 100, ही 2 शून्य गेली, ही 0 गेली। मग 30 गुणिले 10 ती झाली 300 गुणिले 2 ती झाली 600। आणि म्हणून मग रक्कम बरोबर काय, मुद्दल 3,000 अधिक किती आहे 600, म्हणजे टोटल किती झाले 3,600। अशा पद्धतीने भोजराजला 2 वर्षानंतर पतपेढीकडून 3,600 रुपये प्राप्त होते। काही टेन्शन नाही, एकदम इझी गणित, तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजलं असेल असं गृहित धरतो, जे मी नेहमीच म्हणत असतो तशा पद्धतीने। बघा बालदोस्तांनी एकदा गणित वाचून घ्या, सर्व स्टेप समजावून घ्या। आणि आज मागील 8-10 व्हिडिओच्या नंतर आज पुन्हा एकदा सर्व बालदोस्तांना, त्यांच्या सारखांना, सर्वांना आठवण करून देतो, जे गुर्जर वर्ग असतील त्यांच्याकडे तुम्ही क्लासला जात आहे। तर याच परीक्षेच्या यशस्वीतेसाठी फक्त एका पुस्तकावरतीच हे अवलंबून राहू नका। गणिताचा अभ्यास असेल, बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास असेल, भरपूर तज्ञ मंडळी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मोफत मार्गदर्शन करते माझ्याप्रमाणेच, तर त्यांच्याही सर्वांच्या व्हिडिओचा लाभ घ्या। त्याचबरोबर बालदोस्तांनो, आता कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मार्केट बरेच आता बंद झालेलं आहे, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या प्रकाशनांची भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ती पुस्तकं आणून तुम्ही जास्तीत जास्त गणित सोडवू शकतात। चला तर वळूया आता आजच्या तासिकेतील शेवटच्या उदाहरणाकडे, जे उदाहरण यापूर्वी 2016 साली परीक्षेला आलेलं आहे। बघूया त्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे।
रचना साध पाहतो या उदाहरणामध्ये की दर सात दर शेकडा म्हणजे द सा दशे आजचं पाचवं उदाहरण द सा दशे किती दराने किती दराने 3,650 वरचे सरळ व्याज सरळ व्याज प्रश्न विचारायचं टेक्निक लक्षात घ्या सरळ व्याज 3 वर्षांनी 3 वर्षांनी 1,314 अशी उदाहरणं फक्त कशासाठी आहेत तर ही तुमची भागाकाराचं टेक्निक चेक करण्यासाठी हे उदाहरण आलंय 2016 साल तर बघूया या उदाहरणामध्ये आपल्याला काय सरळ सर किती दराने मुद्दल दिली मुद्दल किती 3,650 कालावधी किती 3 वर्ष सरळ व्याज दिलेलं आहे नो टेन्शन 1,314 आणि म्हणून सूत्रानुसार सरळ व्याज बरं सूत्र तुम्हाला माहिती आहे लिहितो सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 आता यामध्ये आपण किमती ठेवून घेऊया काय सांगतायत किमती ते बघूया किमतीमध्ये मुद्दल आपल्याला दिलेला आहे किती दिलं आहे 3,650 गुणिले कालावधी 3 वर्ष गुणिले आपल्याला काय करायचं किती दराने द काढायचं भागिले आहे 100 सगळे व्याज दिले 1,314 तिरपा गुणाकार केला 1,314 गुणिले 100 बरोबर 3,650 गुणिले 3 गुणिले दर द 0,0 गेला मग 1,314 गुणिले 10 त्याच्या भागाकारामध्ये आले 3,650 गुणिले इकडे किती 3 बरोबर द भागाकार करत असताना पुन्हा 3,650 पुन्हा 0 गेला 365 राहिले आता आपण 5 ने भाग जर दिला या ठिकाणी तर 5, 7, 35 1 राहिला 5, 3, 15 5, 2, 10 आता 73 पाड्यामध्ये एवढी मोठी संख्या मोजत बसायचं 3 ने याला भाग देऊन घ्यायचा कारण 4, 5, 8, 9 मग 3 चौक 12 कलर लेख 3 5 3 चौक 12 कलर लेख म्हणजे 11 तर 3, 3, 9 नाही 2, 3, 8, 24 आता आणि 4, 7, 30 भागिले भागाकारांचं कसं वापरायचं 4, 7, 30 भागिले 3 आल्यानंतर 73 आता 73 पाड्यामध्ये 6 भाग 3 पाड्यामध्ये 8 कधी येतात 3 6 18 म्हणून 73 6 गुण बघायचं कारण मूळ संख्या गुणला आपण तर किती झाले 3 6 18 8 चाले म्हणजे 37 18 8 चाले 1 6 42 1 43 73 सकळ काय होतं 4 38 म्हणून 6 × 2 = द आणि म्हणून द बरोबर किती येणार आहे 12 म्हणजे 12% हा त्याचा असणारे दर असणार आहे तर अशा पद्धतीने भागाकाराचे टेक्निक वापरायचे 73 ही संख्या आता तुमच्या लक्षात आला असेल बऱ्याचदा गणितामध्ये येणार आहे मग म्हणजे 5 ने भाग दिल्यानंतर मग 73 पाडा तयार करायचा एकम स्थानावरती फोकस करायचा त्यासाठी मी काय टेक्निक वापरलं 1,314 कमी करून घेतलं 3 ने भाग देऊन दिले नॉलेज तिथं कारण ते आवाकात येतात मग 73 7 पट्टीमध्ये बघता येतं 4 6 38 आलं म्हणजे 7 पट्टीमध्ये 7 × 42 37 × 18 तर अशा पद्धतीने आपण ते मॅनेज करू शकतो आणि 420 × 18 किती होतात 438 म्हणजे इथं सुद्धा गणित सोडवताना टेक्निक वापरणं अत्यंत जरुरीचं पाडेपाठ असणं एक साहजिक आहे म्हणजे ते तर तुम्हाला आहेतच परंतु पाड्यांच्या पाठांतराबरोबर भागाकार करत असताना नेहमी एकक स्थानच्या अंकावरती फोकस करायचं मी तर काय केलं 5 ने भाग देऊन घेतले मला 73 संख्या मिळाली आता 73 ही मूळ संख्या आहे या मूळ संख्येच्या पाड्यामध्ये 1,314 कुठे हे शोधत बसण्यापेक्षा मी 3 ने भाग देऊन घेतला अगोदर काय केलं कसोटी वापरली 1 × 3 = 4, 4 × 1 = 5, 5 × 4 = 9 9 ला 3 ने भाग जातो या संख्येला 3 ने भाग जातो विभाजनाची कसोटी 3 ने भाग दिला मला किती मिळाले 4 6 मग मला हे माहिती आहे की 3 पाड्यामध्ये 8 कधी येतो
3 × 8 = 6 बघितलं सहित्रिक 8 हात चाले 42 × 42 = 43 म्हणजे मला कळालं की 73 च्या पाढामध्ये 6व्या ठिकाणी काय येतं 4 × 37 आहे। असे स्वतःला प्रश्न विचारून असे टेक्निक वापरून तुम्हाला हे भागाकार करायचे नाही। एकदा या टेक्निकची सवय लागली तर मला खात्री बाळगू असताना तुम्ही निश्चितच हे भागाकार अतिशय चांगल्या रीतीने आणि ॲक्युरेट शोधू शकाल। आणि म्हणून भागाकार करताना नेहमी आता सध्या तुम्ही 5वीला आहात, सरळ धोपट पद्धती अवलंबू नका। भागाकारही आपल्या शिक्षकांकडून शिकून घ्या की कशा पद्धतीने कमीत कमी अंकामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपण हे भाग, आणि या ठिकाणी साधारणपणे 99.99% 90 तुमच्या परीक्षेमध्ये आलेले सगळे भागाकार जे शक्यतो ते पूर्णच असतात, भाग गेलेलेच असतात, कारण तुमच्यासाठी प्रश्न तयार केले म्हणजे ते प्रश्न कोणीतरी तयार केलेच असतील ना, मग त्याने अशा पद्धतीने तयार केले जेणेकरून भाग जावा। आणि म्हणून बालदोस्तांनो मग हे 100% लक्षात ठेवायचं की भाग हा पूर्ण जाणारच आहे आणि मग आपण पूर्ण भाग जाईन या दृष्टिकोनातूनच ती तयारी करायची। आणि त्याच्यासाठी जे आहे 2 पासून ते 11 पर्यंतच्या सगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला एकदम तोंडी मुखपाठ पाहिजे। त्या मुखपाठ असल्या की तुम्ही हे भागाकार तात्काळ करू शकता आणि एकदा भागाकार आले की उत्तर आले। आणि म्हणून 30च्या पलीकडे ज्यावेळेस तुम्हाला पाड्याच्या व्यतिरिक्त भागाकार करायचा आहे, 30 पर्यंत पाडे पाठ तुम्ही तात्काळ सोडू शकता, परंतु 30च्या पुढे जायचंय तर अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला मात्र टेक्निक वापरायचं आहे, एकक स्थानच्या अंकावरती फोकस करायचं म्हणजे लक्ष द्यायचं। एकक स्थानी ज्याने भाग द्यायचा आहे त्या संख्येचं एकक स्थान बघायचं, ज्याला भाग द्यायचा आहे त्या संख्येचं एकक स्थान बघायचं, याच्या पाड्यामध्ये ती संख्या कितव्या पटीमध्ये येते तेवढं याला गुणून बघायचं, एकदम सोपं ते उत्तर येतच 100% येतं, काही ताण घ्यायची गरज। चला तर अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। यावर्षी तुमचा निश्चित जवाहर नवोदय निवड चाचणीमध्ये नंबर लागून तुम्ही वर्ग 6वीसाठी तुमच्या जिल्ह्यातील नवोदयच्या शाळेमध्ये CBSE पॅटर्नसाठी तुम्हाला प्रवेश मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो। दिवाळीचा हा सीझन आहे, आजपासूनच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देतो। भरपूर आनंदात दिवाळी साजरी करा, भरपूर फटाके वाजवा, त्याचबरोबर भरपूर फराळ खा, सशक्त व्हा, व्यायाम करा, हिवाळ्याची चाहूल लागलेली आहार चांगला घ्या। कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये बाहेर मार्केटमध्ये जाताना तोंडाला मास्क लावून जा, सोशल डिस्टन्सिंगचं चांगलं पालन करा। तुम्ही आजारातून बरे होऊ शकता, तुम्ही तरुण आहात, परंतु तुमच्यामुळे जर घरातल्या वयस्कर व्यक्तींना आजार झाला तर कदाचित त्यांचा आजार दुरुस्त होऊ शकणार नाही किंवा त्यांना या आजारामध्ये खूप त्रास होईल आणि मग त्यांना त्रास होऊ नये यासाठी तुम्ही खबरदारी घ्या। आपल्या जीवाचीच खबरदारी घ्यायची ती यासाठी की आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्याही सर्वांची खबरदारी घ्यायची, अशी खबरदारी घेत असतानाच आपल्याला आपल्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची आणि पर्यायाने संपूर्ण जगातील हे मानववंश वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।